संपत अपने माजी सभापति विकास डिंडा शुभ हस्ते अपन हा सन्मान करते शिवसेने से अपन पहतो रमेश तरी आदर सत्कार करते माई ची शाल गुड आठवन मनु एक सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन अपन सन्मानित करते अपन पहतो डैशिंग पर्सनालिटी खारबाव गाँव ऐसी बाबत शिवसेने से प्रमुख है सन्मानित केले जात आहे रमेश शेतारे या नावाची खारबाव गाव मध्ये भरपूर चर्चा होत असते त्यानंतर आपण पाहतो जीटी दादांचा आपण देखील सत्कार करणार आहोत पायगाव गावचे आपण पाहतो प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अपन सत्कार सन्मान करते जीतो दादा गवळी आज विलात वेल काढून इथे उपस्थित झाले कारण की दुसऱ्या जागे फाइनल साठी त्यांना जायचं आहे त्यानंतर आणखीन काही आपण आदर सत्कार करते दोनवरचा मॅच आहे दोन अपन नितिन पाटिल अपन बहुत खारबाव गाँव वाले देखी अपन आदर सत्कार करते विकास डिंडा शुभ हस्ते अपन देखी सन्मानित करते अपन बहुत जितू दादा रमेश तरे नितिनजी पाटिल आदर सत्कार इधे के मैच स्टार्ट कराए पंचाने विनंती मैच स्टार्ट करा अपने पाहुणे अपने मान्यवर विलात वेल काढून इथे उपस्थित झाले होते आता मात्र आपल्यापासून ते रजा देखील घेतायत दुसरे बागी देखील त्यांना बक्षीस वितरणासाठी जायचं आहे आपण पाहू शकता डासिंग पर्सनॅलिटी रमेश शितारे शिवसेनेचे प्रमुख आहेत खारबाव गाव त्यानंतर आपण पाहतो चितू दादा गवळी बीजेपीचे नक्कीच ते प्रमुख आहेत पायगाव गाव पायगाव गाव मध्ये नक्कीच सर्वांच्या मुखामध्ये जितू दादांचं नाव आपल्याला पाहायला मिळत असतं अवेलेसचा पहिलाच बॉल चेडूला कट केला गेला होता दोन धावा या कंप्लीट केल्या गेल्या या दोन धावांनी धावफलका आता मात्र सुरुवात झाली आपण पाहतो मेगा फायनल प्रेक्षकांच्या माहितीसाठी पाहुण्यांच्या माहितीसाठी युट्यूब वरती जे उशिराने प्रेक्षक जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी निमोज नागले कानाई स्पोर्ट पाय मेगा फायनलचा सामना धावची संधी पंचांकडे लक्ष यस गॉन फलंदाज बाद फलंदाजीने तयार पायी संघाला विनंती असेल की आपला नेक्स्ट बॅट्समन तयार ठेवा जेणेकरून जास्त वेळ घेतला जाणार नाहीये आपण पाहतोय मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय डोंगराच्या कुशीमध्ये हे ब्राह्मण गाव आणि हे मैदान तेच कारण थोडासा अंधाराचा सामना आपल्याला लवकर करावा लागतोय पाहतो आपले सूर्य नारायण देव आपल्या डोंगराच्या आपल्या घराकडे ते प्रस्थान करतायत तेच कारण थोडासा अंधार झालाय तर दोन ओव्हरचा सामना आपण खेळतो अवेलेस अलकेदा चेंडूला खेळून काढलाय चेंडू जातो ऑन साईडला एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय पंचांकडे लक्ष देऊया पंच काय दर्शवतायत तर नो डाऊट दोन धावा या दोन धावेने धाव फलक पुढे सरसावलाय ते म्हणजे चार या धावसंख्येवरती अवेलेस थोडस गच्छाल क्षेत्ररक्षण झालं होतं तर किती धावा आमचे दोन स्कोर जॉईन झालेत तर पुन्हा एकदा दोन धावा आपण पाहतोय पलून पूर्ण केल्या गेल्यात या दोन धावांची धाव फलक सहा धावसंख्येवरती बॉल टाकून झालेत आतापर्यंत चार धाव फलका धावा लागल्या त्या सहा
अमलेस चेंडू टाकून करणार आहे कमरेजर मध्ये, शतरक्षक दूरवर उडाला आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कम्प्लीट केली जात आहे. दोन धावा पूर्ण, दोन धावनिशी धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 8 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय मेगा फायनल, फायनलचा सामना. हवेमध्ये आहे शतरक्षक उमेश बीच त्या क्षेत्रामध्ये पकडला झेल फलंदाज फेल. फलंदाज वाढतोय, दहा फलक पाहतो आपण 8 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5, एक बॉल अद्याप बाकी असेल. आपण 2 ओव्हरचा हा सामना पाहतोय, मेगा फायनलचा सामना, बिग फाइट. यस, षटक संपलंय तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दहा फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 8 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक हातल्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण विकास वल्वी. पहिलाच बॉल मिस्ड ऑन स्ट्रोक, देवानंद वल्वी चेंडूच्या खाली फलंदाज बाद. आकाश वल्टा बॅट टू डग आउट. यस थँक्यू सर, थँक्यू विजय. आम्ही तुम्हाला संधी देणार आहोत. मॅच कडे जाऊया. दहा फलक आपण पाहतोय, दहा फलकावरती 8 धावा या लागल्या गेल्यात. पहिलाच बॉल आपण पाहतोय विकास वल्वी याच्या नावावरती राहिलाय. आपण पाहतोय मेगा फायनलचा हा सामना. दुसरा सेमी फायनल झाला होता टायगर स्पोर्ट बिलपाडा आणि न्यू बॉयज नागले त्या सामन्यामध्ये. आपण पाहतोय न्यू बॉयज नागले या टीमनं नक्कीच विजय मिळवलाय आणि या फायनल मध्ये प्रवेश, त्याने थाटामध्ये प्रवेश केलाय फायनल मध्ये. याच दरम्यान पाहतोय इथे आगमन झालंय सावली फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणजे श्री शिवाजी भुरे साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो, वेलकम. त्यामुळे चेंडू हवेमध्ये आहे, विकास वल्वी चेंडूच्या खाली, टेक द कॅच, विन द मॅच, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. तर फलंदाज बाद होतोय, दहा फलक पदपन 8 या धावसंख्येवरती. हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक साठी बक्षीस महत्वाचे जाहीर झालंय ते म्हणजे विकी शेठ मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचा बक्षीस. आमच्याकडे कॅश प्राइज जमा झालंय. तर या बॉल मध्ये जर हॅट्रिक जर झाली तर 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. हॅट्रिक बॉल विकास, कट करण्याचा प्रयत्न, चेंडू हातामधून निसटला होता आणि आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. सांघिक हॅट्रिक इथं पूर्ण झालंय, मात्र गोलंदाजी हॅट्रिक पूर्ण झालेली नाहीये. 3 बॉल वरती 3 फलंदाज इथे बाद झालेत. दहा फलक पाहतो आपण 8 या धावसंख्येवरती. आठ धावा दहा फलकावरती नवीन फलंदाज पाहतोय आपण रुपेश भोई. पाई संघ जर फायनल मारतोय तर विकास धिंडा यांच्याकडून त्यांना टी शर्ट दिले जातील. ऑन साइड ला चेंडू खेळून काढलाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव देखील पूर्ण झालाय, तिसरी धावेचा प्रयत्न झालाय. धोकादायक ठरू शकते ही धाव आणि धोकादायक ठरलाय. मनोज दळवे बॅक टू द डग आउट, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. फलंदाज बाद झालाय, दहा फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 10 या धावसंख्येवरती. आणखीन 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरमध्ये. 2 चेंडूवरती 2 षटकार जर आले तर
₹5 बक्षीस इथे जाहीर झालंय. आपण पाहतोय साजन कुम यांच्याकडून देखील बक्षीस जाहीर झालंय, ते म्हणजे टायगर स्पोर्ट विभागासाठी त्याच्याकडून टी शर्ट त्याला देण्यात येतील. त्यानंतर आई भवानी ब्राह्मणगाव या टीमला देखील त्याच्याकडून 20 टी शर्ट त्यांनी दिलेत, स्पॉन्सर केलेत. आणि पाय संघ जर फायनल मारतोय तर त्यांच्यासाठी देखील टी शर्ट स्पॉन्सर केले जातील. येस, मला वाटतं डॉट बॉल असेल, डॉट बॉल. येस, हातामधून चेंडू जर खाली पडला तर तुम्हाला धाव मिळेल. डॉट बॉल. आता मात्र एका फावीची गरज, सॉरी शेवटचा एक बॉल बाकी आहे. तर हा शेवटचा बॉल आपण पाहतो येतो निर्धाव, डॉट बॉल. तर 10 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. देवीदास जाधव, आपण कॅश प्राइस घेऊन जायचंय. तर 10 धावा धाव फलकावरती लागल्यात, 11 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. विनायकची दिंडा, आकाशी दिंडा आणि ज्ञानेश्वरची दिंडा यांना विनंती असेल की आमच्या वेब पेज वरती यायचंय, नाहीतर तिकडनंच आपण निघून जाल. आज दरम्यान पाहतो आपण विश्वनाथ जसुरुंग आणि राजेश वळवी यांचं देखील आमच्या वेब पेज वरती आगमन झालंय, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय सरपंच व माजी सभापती चषक 2023. चौथा क्रमांक आपण टॉस वरती करणार आहोत, लक्षात घ्या. तिसरा क्रमांक आणि चौथ्या क्रमांकासाठी आपण टॉस उडवणार आहोत. तर 10 धावा आणि बघतो 11 धावांचं माफकचं आव्हान ठेवलं गेलंय. तर सलामीची जोडी आपण पाहतोय देवानंद वळवी आणि मुकेश वळवी. थोडासा स्पीडअप करायचा पाय संघ. येस, थोडासा स्पीडअप करा. येस, जे सिलिमिडॉन आणि सिलिमिड ऑफ मध्ये जे 2 शतरक्षक राहिले त्यांनी हलायचं नाही, लक्षात घ्या. जोपर्यंत चेंडू पडत नाहीये तोपर्यंत तुम्ही हलायचं नाहीये, हे कुठल्या प्रकारे आवाज देखील करायचा नाहीये, नाहीतर तुम्हाला दंडित केलं जाईल, लक्षात घ्या. तर आपण पाहतोय एक अनोखा फील्ड आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. पहिलाच बॉल इनफील्डच्या वरून शतरक्षक आहे. 1 बॉम्ब, 6 चेंडू पकडला जाईल. दुसरी धाव आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाईल. बघा शत्ररक्षण चांगलं सजवलंय, ज्या प्रकारे चेंडू हाताले जाईल त्या प्रकारे शत्ररक्षण लावलं गेलंय. आणि आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती 2 धावा, 11 धावांचं माफक आव्हान ठेवलं गेलंय फायनल मॅच मध्ये. पुन्हा एकदा इनसाइड आऊट खेळून खेळण्याचा प्रयत्न चेंडू मध्ये, यावेळेस मात्र फलंदाज बाद होईल. देवानंद वळवी, 5 गडगाव, फलंदाज बाद. दिसतंय नटी वाणी सिनेमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा, दिसतंय नटी वाणी सिनेमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा. थोडासा फलंदाजी घाई करायची आहे, तुम्हालाच बॅड नाईटचा सामना करावा लागेल, लक्षात घ्या. दाफल कवर द्यावं लागलं त्या 2, आणखीन 9 धावींची गरज आहे. 10 बॉल आणि विजयासाठी 9 धावींची गरज.
रुमा तो सामना संपलेला नाहीये, नक्कीच एक चांगली मॅच, रफ टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चेला कट केलाय, झेल चुजी संधी, कैलास ने पकडला झेल, फलंदाज फेल, देवा वळवी, बॅट क्लिअर आउट. मगरच म्हटलंय सामना संपलेला नाहीये, कारण लो स्कोरिंग मॅच नेहमीच रोमांचक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात आणि बॅक टू बॅक दोन फलंदाज इथे बाद झालेत. आता मात्र चेंडू टाकून झाले तीन, आणखीन तीन बॉल बाकी असतील, म्हणजे नऊ बॉल आणि विजयासाठी नऊ धावींची गरज. नऊ चेंडू आणि नऊ धावा, हॅट्रिक वरती आलाय तो म्हणजे आकाश वरठा. मॅच चालू असताना कोणी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही, लक्षात घ्या. नऊ धावींची गरज आहे, नऊ बॉल नऊ धावा. हा बॉल अचूक टप्पावरती, मी अगोदरच म्हटलंय लो स्कोरिंग सामने नेहमीच रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळत असतात. अक्षय बीज नगारी मैदानाच्या आतमध्ये गेलाय आणि पहिलाच बॉल निधाव डॉट बॉल. आता मात्र पायेगावचे जे प्रेक्षक आलेत ते मात्र खुश झालेत, आता मात्र थोडासा आनंद पाहायला मिळतो त्यांच्या चेहऱ्यावरती. कोलवटाचा बॉल चेंडूला कव्हरेजर मध्ये घेऊन गेलाय, एक धाव पूर्ण, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. आकाश वरटा पहिल्या दिवसामध्ये बॅक टू बॅक तीन सामनावीरचे मेडल त्याने फटकावले होते आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय फायनल मॅच मध्ये चांगली कामगिरी करतो. धा फलक तीन या धावसंख्येवरती, आणखी नाथ धावींची गरज. हा वलीस हा चेंडू देखील आलाय, निर्धाव डॉट बॉल, प्रेशर राईज होताना पाहायला मिळतोय. न्यू बॉल इज नागरी हा संघ, 11 धावांचं माफकच टार्गेट ठेवलं होतं आणि आपण पाहतोय पहिल्या ओव्हर मध्ये आकाश वरठा याने काय बॉलिंग केलंय, प्रशंसा करावी लागेल, कौतुक करावं लागेल. आणखीन आठ धावींची गरज, सहा बॉल आणि विजयासाठी आठ धावींची गरज. 12 बॉल 11 धावांचं टार्गेट पहिल्या ओव्हर मध्ये, दोन विकेट्स आणि फक्त तीन धावा. विकेश घाटा लेतोय बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल मनोज दळवीने केले चुकी, चुकीला माफी नाही आहे. डॉट बॉल आला असता मात्र हातामधून चेंडू निसटला, एक धाव बाईकच्या स्वरूपात पूर्ण केली गेली. एका धावीने शुद्धा फलक, चार या धावसंख्येवरती. आणखीन काही आमचे मान्यवरांचे आगमन झाले त्यांचा मी असं स्वागत करतोय. पाहुण्यांच्या माहितीसाठी, प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असला सामना, मेगा फायनलचा सामना. फायनलचा सामना पाहतोय, चेंडूला कट केलाय, शतरक्षक नाहीये, मिळतील का चार धावा? यस, चार धावा. नशिबाचा चौकार, हात खोलण्याची संधी दिली आणि आपण पाहतोय हा चौकार ठोकलाय फलंदाजाने. चार धावा. आता मात्र तीन धावींची गरज आहे, चार बॉल आणि विजयासाठी तीन धावा. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय यावेळेस नो बॉल, खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडलाय. यस, खेळपट्टीच्या बाहेर जर चेंडू पडला तर तुम्हाला दंडित केलं जाईल. आता मात्र चार बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय दोन धावींची गरज आहे. पुढचा चेंडू हा फ्रीट असेल, जोरकस मारण्याचा प्रयत्न, कम बॅक, कम बॅक. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत,
हारलात तरी चालेल, मात्र जिंकण्याचा प्रयत्न तुम्ही सोडू नका, तो प्रयत्न इथे केला जातोय. कुठलाही संघ हार मानायला तयार नाहीये. दोन धावींची गरज आहे, बॉल बाकी आहेत ते तीन, तीन चेंडू आणि विजयासाठी दोन धावा. राहुलने सचिनला कट केलंय. विजयी विजयी आणि विजयी